कोल्हापुरातील युवा नेते कोण असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमच्या नजरेसमोर कोणाचा चेहरा येतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लई भारीच्या मते कोल्हापूरचे भवितव्य कोणकोणत्या युवा नेत्यांच्या हातात असू शकतं. एक, आमदार ऋतुराज पाटील. कोल्हापुरातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान आमदार ऋतुराज पाटील यांनी पटकावला आहे. तसे आमदार ऋतुराज पाटील यांचा स्वभाव शांत वैचारिक आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नाही आहे. आमदार ऋतुराज पाटील यांना राजकीय व सामाजिक वारसा हा त्यांच्या घरातूनच भेटला आहे. माननीय संजय पाटील व काका आमदार सतेज पाटील यांची मोलाची साथ आमदार ऋतुराज पाटील यांना भेटत असते. आमदार ऋतुराज पाटील हे राजकारणात व समाजकार्यात कायम ॲक्टिव्ह असतात. योग्य वेळी योग्य निर्णय क्षमता आमदार ऋतुराज पाटील यांच्या हातात आहे. 2, लईभारीच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे कोल्हापूरच्या तरुणाईची धडकन. US पासून ते खेडेगावापर्यंत सगळ्यांच्या परिचयाचे कृष्णराज महाडिक. सोशल मीडियामधून कायम ॲक्टिव्ह असणारे व कोल्हापुरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून युवा वर्गातून कृष्णराज महाडिक यांची खूप मोठी क्रेज आहे. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरसाठी तसेच महाराष्ट्रासाठी सिलिब्रिटी आहेत. यूट्यूब इंस्टाग्रामवर सामाजिक तसेच व्लॉगिंगचे व्हिडिओ ते अपलोड करत असतात. सामाजिक तसेच कौटुंबिक व्हिडिओमार्फत ते समाजासमोर येत असतात. कृष्णराज महाडिक त्यांच्यात ती पॉवर आहे जी एक सक्षम नेता बनण्यासाठी हवी. कृष्णराज महाडिक यांना सुद्धा राजकीय व सामाजिक वारसा आहे. पण कृष्णराज महाडिक या आधुनिक विचाराने व डिजिटल पद्धतीने कोल्हापूरला विकासाच्या बाबतीत एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवू शकतात. 3 नंबरला आहेत युवा नेते वीरेंद्र मंडलिक. वीरेंद्र मंडलिक हे कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. कोल्हापूरच्या विकासात कायम वीरेंद्र मंडलिक अग्रेसर असतात. पराभवानंतरही वीरेंद्र मंडलिक हे खचून न जाता कायम जनतेच्या सेवेत रुजू असतात. वीरेंद्र मंडलिक यांचा स्वभाव शांत व संयमी आहे. कोल्हापुरात विविध उपक्रम ते राबवत असतात. कोल्हापुरातील प्रत्येक निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा सहभाग असतो. वीरेंद्र मंडलिक यांना सुद्धा राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला आहे. पुढील काही वर्षात कोल्हापूरचे भवितव्य वीरेंद्र मंडलिक यांच्या हातात असू शकतं. पुढील नेते आहेत युवा नेते नवीद मुश्रीफ. कोल्हापुरातील युवा नेते नवीद मुश्रीफ यांच्या नावाचा उल्लेख नेहमी होत असतो. नवीद मुश्रीफ यांनी राबवलेल्या विविध उपक्रमातून ते गावागावात पोहोचले आहेत. नवीद मुश्रीफ यांची निर्णयक्षमता अफाट आहे. कोणत्याही समस्यावर त्यांच्याकडे उपाय असतो. त्याचबरोबर त्यांना मानणारा युवा वर्ग हा कोल्हापूरमध्ये आहे. गोकुळमधील सभांमधून त्यांचा आक्रमकपणा सर्वांना समजला आहे. भविष्यात कागलमधून आमदारपदाचे ते प्रमुख दावेदार असू शकतात. यापुढील आहेत कोल्हापूरमधून अभिषेक अरुण डोंगळे. हे सुद्धा कायम जनसेवेत असतात. राधानगरी भुदरगड तालुक्यात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ते युवा शक्तीच्या मार्फत विविध कार्यक्रम राबवत असतात व जनतेमधून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा भेटत असतो. हे सुद्धा कोल्हापूरचे भविष्य घडवू शकतात. पुढील आहेत अभिषेक शिंपी. हे आजरा तालुक्यातील युवा नेते आहेत. कायम जनतेच्या संपर्कात राहून जनतेची ते सेवा करत असतात. अभिषेक शिंपी यांना सुद्धा राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते नेहमी भाष्य करत असतात. एक सामाजिक जाण असलेला नेता म्हणून अभिषेक शिंपी यांची ओळख आहे. ही असू शकते युवा नेत्यांची यादी. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मते अजून कोण असू शकतो युवा नेता कोल्हापूरचा हे पण आम्हाला नक्की कळवा. कोल्हापूरहून लईभारीचे प्रतिनिधी अमर पाटील. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लईभारी कोल्हापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा. सर्वांना एकच विनंती, घरी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.